कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून एक दिवसाचं राज्यव्यापी आंदोलन. आम्ही दूध सांडून नाही, दूध वाटप करून करणार आंदोलन. राज्यातील प्रमुख संघटनांनी दूध प्रश्नाबाबत राज्यस्तरीय एक दिवसीय दूध संकलन बंद संदर्भात आंदोलन घोषित केलंय, त्याला हाक देत पाठिंबा दिलाय. या आंदोलनाला फक्त पाठिंबा देऊन शांत बसण्यास अर्थ नाही, तर युवा शक्तीच्या सर्व सदस्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवलाय. सरकार किंवा दूध संघट ज्या प्रकारे लोकांना कारण पुढे करून दुधाला अतिशय कमी दर देत आहे, यावरून राज्यभर मोठ्या प्रमाणात शोषण सुरू आहे. आता वेळ आली आहे, लाज सोडली आहे त्यांना लाजवायची. सरकार किंवा दूध संघ यांच्या विरुद्ध गांधीगिरीच्या माध्यमातून हे आंदोलन पार पडलं. आपल्या गावात जसं शक्य होईल आपल्या सर्वांना 1 लिटर पासून ते 10 लिटर पर्यंत दूध वितरण करायचंय, आणि हे करत प्रत्येकी 1/2 लिटर का होईना दूध वाटप करत सरकार दूध संघ असंही फुकट दूध खरेदी करते आपल्याकडून, तर आपण त्यांना सांगू जेवढा दर देत आहे तो तरी कशाला देत आहे. दुधाच्या भावापेक्षा दूध आम्ही फुकट वाटप केलेलं कधीही मुबलक ठरेल. आम्ही शेतकरी पुत्र दुधाची माती करण्यापेक्षा त्या दुधानं कोणाची तरी भूक भागवणं योग्य समजतो. सरकार जर योग्य दर देत नसेल तर जनतेला पोचण्याची ताकद शेतकऱ्यांची आहे, तसेच कृषी पदवीधरांमध्ये आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष जयदीप ननवरे, कार्याध्यक्ष प्रवीण आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अनिकेत देवगावकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण जिल्ह्यात हे आंदोलन अगदी संविधानिक मार्गाने पार पडले.